किती राहिल्या मिरच्या? राहिल्या थोडे. नमस्कार भावानं बहिणो, नमस्कार. काय सांगू भावानं बहिणो, आज ह्याला डिलिव्हरी कुरिअर तालुक्याला गेलतो. तालुक्याला आज काय भावानं बहिणो व्हिडिओ टाकायचा होता बरं का याला. हॉटेल मध्ये जेव्हा गेलतो ना आपण, काय भावानं बहिणो बाय कोणी आहे ना मोठ्या हॉटेल मध्येच ना नीर राव मोठ्या. पण मागच्या वेळेस तुम्ही बघितलं राव काय भाज्या भावानं बहिणो, चार चार भाज्या घेतल्या, चार चार मसले मोठ्या आशेने गेलतो बरं का मी. पुरी आल्या जायचा, पुरी आणले ना मग जायचं असं का. पुढच्या कुरिअरला पुरी असते बघ, पुरीला आणणार आहे ना आपण, येते ना रविवारी. आता पुढच्या कुरिअरला आहे ना सब फॅमिली जायंगे फॅमिली. पुरी तर पुढच्या रविवारी आल्यानंतर पुढची फॅमिली आपण तर जाणारच, त्यात काय वाद नाही. पण आज लय माया मनाला वाटायचं बायको नेईन म्हणलं तिथं हॉटेलमध्ये. पण काय बायको भावानं बघून बायको नावच घेणार हॉटेलमध्ये जायचं नाही काय व्हायना. अहो मी येताना मीच म्हणलं अरे भूक लागली मला. काय का नाही हॉटेलमध्ये नेते का नाही काही, तेव्हा तुम्हाला सांगतो भावानं बघून मग नेलंय. मग पुरी भाजी खाल्ली बघा, पुरी भाजी तिथं काय हिवडी बनवायचा होता बरं का याच्यात हॉटेलमध्ये. काय भावानं बघून तिथं म्हणजे आता बारक्याला हॉटेलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला माहिती म्हणजे गर्दी लय भरपूर असती. गर्दी गर्दी तिथं गर्दी नव्हती का गेलो आपण? त्याला काय झालं काही म्हणजे आधी काय बारक्या हॉटेलला जेवायची माहिती नाही. तस नाही मी म्हणत रे तिथं म्हणजे. पण ती काय झालं भाऊ बहिणीनं व्हिडिओ बनवायचा होता, पण काय झालं आधीच गळून गेलेला हात पाय दिवसभर उपाशी. आणि मग तुम्हाला सांग की व्हिडिओ बनवाय आवसानच नाही ना सर. बाबा काय बायको मिरच्या नेहमीच करती भाऊ बहिण म्हणते आला येऊन आपला बसला इथं काय भावानं बहिणीनं मिरच्या नेसतो लागतो बायकोला. मी आहे ना बरं का आलो तालो घेऊन चार पाच वाजता आलो असतो आपण आहे का. येता करता पाच वाजल्या ही खरेदी कर ती खरेदी कर. आता साणग्याचं सामान नव्हतं, साणग्याचं सामान घेऊन आलो किअरी बॅगी पॅकिंगच्या किअरी बॅगी संपल्या होत्या. आणि मग ती लागतंय ना सगळं सामान. अयो ती खरेदी करता करता वाजल्या पाच, घरी येता येता ही टाइम. अहो घरी आलो तुम्हाला सांगतो जरा थोडं असं खाली करांडलो तर धूपच लागली बाबा काय सांगतो. आता रात्री एक दोन वाजेपर्यंत जाग होतो. आणि मग ती जरा तार घेऊन जरा जाऊन आल्यामुळं काय झालं जरा शिनल्यावणी झालं ना, थकल्यावणी झाला जीव. आराम बी पाहिजे जीवाला. आता एवढ्यात उठलोय मी, उठलो जा फ्रेश फ्रेश झालो म्हणलं बायको इकडे नजर पडली म्हणलं मिरच्या नीट करायचे चाललेले आहेत. म्हणलं चला आपलं बी घडी मग म्हणलं जाऊन जरा उरक. काय एवढ्यात राहिल्या होत्या मिरच्या ते नेमकं ते दिशी राहिल्या कुरिअर ही पॅकिंगच्या नादात राहिल्या ना. आता मसालाच ऑर्डरला पुढच्या लागतोय, मसालाच संपला तर काय आता निसाराच लागणार आहेत ना आज रातभर. उद्या मसाला कुठून आणायचा तर उद्या पॅकिंग चालू होईल होई. उद्या लवकरच तुमच्या दाजींना लावतो मसाला कुटायला. आता मी झोपलोच नाही तर सांडगेच बरोबर हे झालं ना काय वाळाय घालायचं. आता वर जाऊन वर इकडे वर याच्यावर जाऊन वाळाय घालायचे होते ना, हे ना भिजाय घालायचे होते. काय करायचं सर वर जाऊन भिजाय घालायचं होतं? नाही नाही वाळाला भिजून वाळाय घालायचं होतं ना भिजून. तुमच्या दाजीला आहे ना एक बोललं की एकच बोलत भाऊ बहिणीनं त्याच्यामुळे मी बोलतच नाही. आपल्याला काही कळत नाही
नाही नाही भावानं बोल थांबा ती आहे ना डाळी नीट करून आहे ना नीट करून मुराय घालायची ह्याच्यात बिजा टाकायची होत्या आता ती बायको तरी काय करणार एक ती हा पण आता जीव दामल्यामुळे आज मी झोपला ना राव भावा काय करणार मला सुद्धाच नाही मस्त मला हाका मारतो ही हाका मारत होती शिवानी हाका मारत होती पण जीव दामल्यामुळे मग झोपलो ना राव उठलोच नाही आताशी उठलो काही इथं येऊन बसलो आता अजून लय काम ही मिरची नीट करायची सगळी बाकीच अजून बघायचं एखादी डाळ कावाना पण आपण नीट करून ठेवू हरभर डाळ किंवा मुटकी डाळ बघू डाळ संध्याकाळची नाही हरभर डाळ बघून नीट करून ठेवू एक एक आपलं हलकं काम नाही नाही मसाल्याचं करावं लागेल आधी सगळं सराजण ठीक आहे डाळीचा आता उद्या बघू उद्या मसाला कुठून आणलं मसाला न्यावा लागेल ना उद्या कुटायला आणि ऊन होत आहे उद्याच्याला मरणाच सगळं सराजण काढा आता खोबरं जी घेऊन आता तिथे इथे गेले तयार करून ठेवा तिथे सकाळचं घेऊन जायचं जमन तिसरी ऑर्डर दिली भावानं पण आज डिलिव्हरी केली तिसरी ऑर्डर हा तर आता आपण तर नंबर तर देतोयच बरं का हे जेवणला बी आपल्याला म्हणजे मसाला पाहिजे असेल त्यांनी नक्कीच कॉन्टॅक्ट करा आपल्याला फोन करायची गरज नाही ऑर्डर टाका फटाफट आपल्याला फोन करायची गरज नाही तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिला डायरेक्ट ऑर्डर टाकायची याला व्हॉट्सअपला आता काय होतं आम्ही आमच्या कामात असतो आता आज तालुक्याला गेलो आता काय होतं आपण आपल्या कामात गाडीवर आता भरपूर भावा बहिणीचे फोन येऊन गेले असं काही नाही पण ते देणार नाही कोणाचा फोन आला काय आता थोडंच काय आपण सगळ्याच भावा बहिणीचं आपण नंबर काय सेव्ह करतो करू शकतो का नाही हा मग त्याच्यामुळे सरळ आहे ना तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे डायरेक्ट ऑर्डर टाकून ठेवायची तिथं म्हणजे आमच्या लक्षात येतो बाबा हे भावा बहिणींनी ऑर्डर टाकली लिहून घेतो ना आम्ही ती मग आम्ही फोन करतो परत रिटर्न व्हॉट्सअपला ऑर्डर टाकली ना मग आम्ही परत संध्याकाळी आल्यानंतर निवंत होतं ना जरा संध्याकाळी मग कोणाच्या ऑर्डर याद्यात काय झालं ही बघता येतं ना संध्याकाळी निवंत मग आम्ही परत रिटर्न करत असतो काय पाहिजे काय नाही तुम्हाला थोडी राहिली मिरची झेंपर कवा शिवू मी जत्रा आली वाया जातील माझ्या नावाने खाड फोडून त्यांना सांगायचं आता हे वेळेस काय जुळणार नाही चाललाय नेमकं काय भावा दाजी काय करणार एकटा भाऊ आता हे म्हणते मी ब्लाऊज शिवायला बस ना दाजीने काय करायचं एकट्याने कोणतं काम करायचं बघू नाही तर मग काय राजाला काय तर डोकं चालावं लागेल मग आता होय तो बी बिझनेस काय पण ठेवून जमत जमू शकत नाही ना आता बाय कोणी जर राजाला हे बिझनेसच चालू करून दिलाय म्हणणं जरा राजाने बी जरा कसं डोक्यावर ताण टाकून हँडल केला पाहिजे ना सगळंच बायकोच्या जीवा म्हणल्या सगळंच बायकोच्या जीवा म्हणल्या मग कसं काय जोडायचं दाजी कसं पाहिजे हा एक आपलं ज्यावेळेस गरज भासन त्यावेळेस एक मजूर हाताखाली घेऊन ही मसाल्याची काम मला चालू ठेवा लागणार आवाज बंद झालती आता बी हवा बंद झाली थोडी थोडी इथे बरं का नाही तर मग असे तर लईच गरम होत होती आवाज बंद झाले डायरेक्ट
एवढा आपण वर असून माळा वाचून वर तरी हवा बंद झाली. संध्याकाळची काम लय बारी पण होत्यात ऊन नाही काय नाही काय नाही निवांत बारी पैकी बाहेर कस काय वाटतंय भाऊ बहिण बाहेर तुम्हाला आपलीकडे मोकळं पटांगण तीन हवा मस्त पैकी हा गरम व्हायचं काय कारण येत नाही ना भाऊ बहिण अजिबात नाही हा असं निवांत लय बारी वाटतं बाहेर बसल्यानंतर इथं होय बनू लय भारी वाटत मस्त पैकी ऊर काय जर पडलं ही वाहन बहिण पटापट आपलं जरा बाई कोणी तर बरीच नीट केली बघ नीट केली एवढी मिळते त्याला काय हा वाटण वाटण म्हणजे समजा उरकन पटापट मसाला ते ही करायचंय बाधायचा ही ती करायचंय नीट करायचं दिवसभर लय ऊन असत यावं भाव बहिणी आणि मग त्याच्यामुळे वाट वाजल्या गेले की ऊन चालू होत उद्या आण त्यांना दाजी फटकून हे करू मसाला कुठून कुठून चौथ्या ऑर्डरीला लागल ना आपल्याला मसाला बघ आता काल बी रात्री बी काल काल संध्याकाळी बी जरा वार फिर सुटलं होतं आता म्हणलं येत पाऊस पाऊस निघाला आहे ना मंद होता सरा दाजी गावाला येऊन यावा काय झालं काय माहिती अचानक तस रोज वातावरण होतंय बरं का पाऊस सगळ्याला मसाला इकता इकता आपल्या घरात मसाला नाही राहायचा पावसाळ्यात बरं का तस व्हायचं वाणी ते तस व्हायला बसले आपल्याला बी ठेवावा लागेल मसाला नाही पण काय म्हणा भावानं बनू तुमच्या जे ऑर्डरी आहेत ना ती पार जीवाचा रान चाललं इकडे पण ऑर्डरी पूर्ण करायची चालू कराय तर भाऊ बहिणी न फटाफट ऑर्डर टाका आता चौथ्या कुरिअरची तयारी चालू झालेली पण आता काय जावसाची चटणी शेंगदाणा चटणी काराळा चटणी सांडगे मिरची पावडर आणि गावाकडचा गावरान मसाला तर नक्कीच ऑर्डर करा फटाफट आपल्याला फोन करायची गरज नाही आपण व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे पट सिरी जलद व्हॉट्सअपला ऑर्डर टाकायची आता आपल्याला तर काय झालंय माहिती का जेवढ्यानी म्हणजे आता ही मसाला आपल्याकडून घेतलं आपला मसाला घेतला तेवढ्यानी तर एकदम भारी मसाला म्हणून सांगितले होय क्वालिटी एकच नंबर तरी तुम्ही बी आहे ना भावानं बहिणो सॅम्पल घेऊन बघा आधी सॅम्पल घेऊन बघा नंतर तुम्हाला काय मागवायचा ती मागा होई सॅम्पल म्हणजे अर्धा किलोच्या पुढच अर्धा किलो पासून स्टार्ट पावशर असल त्यांनी कुरिअरची अर्ज भरायचा ज्याची पावशर आहे ऑर्डर त्यांनी पावशर परवडत नाही पाठवायला आम्हाला कुरिअरची अर्ज नेहमी भरावा लागतो कारण पावशर जर मागितलं ना लांब अंतर असलं ना म्हणजे भरपूर आता कसं होत पुन्हा मुंबई लातूर जालना उस्मानाबाद परत तिकडं लांब लांब अजून लांब लांब
मग आता चार जेवढ नाव घेतात आणि ती बी लांब अंतर जेवढा असेल तसं ती ही लावते चार जण लावते आणि मग आता तुम्ही सांगा बा म्हणून पाऊ शेर मागवायचे म्हणलं इतक्या लांब यायचे म्हणून तर त्याला भरपूर चार्ज लागणारच ना हा मग तुम्ही सांगा जर आता आपण चार्ज भरायचा पावशेर मिरची जर मग ती पडत मग समजा खर्च तेवढा खर्च तेवढाच ना मग आणि मग तुम्ही सांगा मेहनत तर गेली तिकडे मेहनतीचं फळ पण ते खर्चाच तरी नको आता हे रातून दिवस जागायचं चाललंय दिवस दिवसभर म्हणला हे आराम नाही काही हा दिवसभर ही मिरची नीट करायची हे ती सगळं मसाला भाजायचा कुठून आणायचा सांगा ना तुम्ही जरा भाऊ ना मग हे आपल्या रोजंदारीच काही नाही चमकत ते शिवन्या बरं आम्हाला भी तीन लेकर बाळ आहे परपंच आहे लागतंय कारण घरात काय म्हणतो शिवन्या तू नको मिरची हात लाव तू नको इकडून तिकडे हातच नको लावू इकडे ठेवून ये तू बस निसत ये हात लाव ओ का असं डोळा डोळा तोंडाला हात लावायचं मला अयो तो का चालू झाली माई अव त्या कपड्या ह्याच्या उडलेलं असत उठ ना ते धुवून या तोंड आधीच ती फोन बघून बघून डोळ पारस बारीक करून टाकले फोकस वाढवून वाढवून अरे आग व्हायला लागली डोळ्याची माहिती का तो कपडे सगळे उडलं ना काही उडतय ना का फोपडा येऊ तरी ना आग कस काय जागा व्हायला लागली माय आयो हिचा सम करत लागा चला मग भाऊ ना बोललो कसं चाललंय आता काम माहिती का आपलं काम चालूच आहे चालूच राहणार आहे त्यात काय वाद नाही तर नक्कीच कसं आहे ऑर्डरी करा नंबर तर दिल्यात फटाफट ऑर्डरी करा फटाफट ऑर्डर टाका मी बी धुती जरा आता हात